नमस्कार, आज आपण आंबे हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सुद्धा पाहणार आहोत। ते इथे मी हळद घेतलेली आहे, स्वच्छ धुवून सोलून आणि अशी गोल आकारामध्ये कट केलेली आहे आणि ती कट करून ती मी कॉटनच्या फडक्यावर वाळवत घातलेली होती, कारण की त्यामधलं पाणी निघून जाईल म्हणून कॉटनच्या फडक्यावर ठेवली होती। आणि आलंसुद्धा मी उभं कट करून घेतले आणि ते सुद्धा मी कॉटनच्या फडक्यावर वाळवत ठेवलं होतं। त्यासाठी मिरची घेतलेली आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे। तर हळद, मिरची पावडर, बेळेकर मसाला, चवीनुसार मीठ आणि हा हिंग। तर चला आपण आता सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तापत ठेवलेलं आहे। हे तेल तापलं की त्यामध्ये आपण हळद परतून घ्यायची आहे। ही हळद जी आहे ती जास्त आपल्याला परतवायची नाही, हलकीशीच परतवायची आहे। जर तुम्ही जास्त परतून घ्यायला गेलात तर ती कडक होऊन जाईल आणि चवीला चांगली लागणार नाही। परतून घ्यायचं कारण म्हणजे ती आपलं लोणचं बऱ्याच दिवस टिकतं, त्यासाठी हे असं परतून तेलामध्ये घ्यायची। हे बघा आपली परतून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा त्याचा व्यवस्थित आहे, कुठेही काळपट किंवा कडक अशी दिसत नाही। ह्या रंगावर परतून घ्यायची। मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते। आता आलं सुद्धा ह्याचप्रमाणे आपण थोडस परतून घ्यायचं आहे। आलं सुद्धा आपलं आता आहे परतून हलकस झालेलं आहे, ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। आता मिरची सुद्धा त्याचप्रमाणे आपण थोडीशी परतून घ्यायची आहे। मिरचीचा हलकासा रंग बदलला की आपण ते काढून घ्यायची। इथे पाहू शकता हलकासा रंग बदललेला आहे मिरचीचा। मी आता ही सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते। आता हलकसं तेल सुद्धा आपलं हे थंड झालेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे। त्यामध्ये मी एक चमचा हिंग घातलेला आहे आणि एक चमचा हळद घालते आणि दोन चमचे इथे मिरची पावडर घालते। ही मिरची पावडर जी आहे ती कलरची आहे आणि त्यामध्ये आता आपण चार चमचे बेळेकर घालणार आहोत। या बेळेकरने लोणच्याला खूप मस्त अशी चव येते। तुम्हाला जर बेळेकर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीही चालेल, किंवा तुम्हाला जी आपली राई जी असते पिवळी लोणच्याची ती सुद्धा घातली तरीही चालेल। आता ह्यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि आता जे आपण आलं मिरची आणि हळद जी परतून घेतलेली आहे ती घालायची आहे। आता पाहू शकता आपल्या लोणच्याला कलर किती मस्त आलेला आहे आणि हे लोणचं सुद्धा छान लागते। अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे लोणचं बनवण्याची। आता ह्यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं एकदा परत। लिंबाच्या रसाने लोणच्याला आणखीन चव येते आणि हे लोणचं खाण्यासाठी लगेच तुम्ही खायला घेतलं तरी चालेल, ह्याला मुरबत ठेवायची काही गरज नसते। आता हे लोणचं आपलं आता रेडी आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेते
हे पहा आपल्या आंबे हळदीचं लोणचं आता रेडी आहे, आहे की नाही सोपी आणि साधी पद्धत। तर जर तुम्हाला माझा हा लोणचे बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।